आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इंधन दरवाढी विरोधात हुपरीत शिवसेनेचा तिरडी मोर्चा. गोरगरिबांच्या मुळावर उठलेल्या मोदी सरकारच्या पापाचा घडा भरला. शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी डागली तोफ. शिवसेना कोल्हापूर जिल्हा आणि हुपरी शहर शिवसेना यांच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल डिझेल व इतर इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आज हुपरी शहरात तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी मोदी सरकारचा धिक्कार करत बोंब ठोकली आणि प्रतिकात्मक पुतळ्याची होळी केली. मोर्चाचे नेतृत्व शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी केले. मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली. यावेळी या मोर्चात शेकडो शिवसैनिक सामील झाले होते. मोर्चा सुभाषचंद्र बोस पुतळ्याजवळ आला आणि शिवसैनिकांनी मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख मुरलीधर जाधव यांनी मोदी सरकारवर तोफ डागत मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला. या मोर्चात नूतन हात कणंगले संपर्क प्रमुख प्रवीण देसाई यांच्यासह शिवसेना हुपरी शहर प्रमुख अमोल देशपांडे, शिवसेना कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख साताप्पा भवान, शिवसेना तालुका प्रमुख बाजीराव पाटील, ग्राहक सेना जिल्हा प्रमुख दीपक यादव, ग्राहक कक्षचे संजय पाटील, विभाग प्रमुख विनायक विभूते, उपशहर प्रमुख नितीन काकडे, अविनाश भंडारे, भारत देसाई, शुभम चौगले, मीना जाधव, विक्रम सावंत, विजय सुतार, धीरज हेगडे, अवधूत भानसे, विजय जाधव, तुळशीराम गजरे यांच्यासह शेकडो शिवसैनिक मोर्चात सामील झाले होते. महानकारी न्यूजसाठी हुपरीहून सुनील घुनके. केंद्रामध्ये मोदीचं भाजप सरकार काम करत आहे. मोदीने आम्हाला सांगितलं होतं की 800 दिन आएंगे. 800 दिनचा तर काय पत्ता नाही आहे. मुळात GST असेल, नोटबंदी असेल आणि इंधन दरवाढ असेल, या सगळ्यांच्या वाढीमुळे या ठिकाणचा देशातला नागरिक त्याचं कंबरडं मोडलं आहे आणि यांचं महिन्याचं जे बजेट आहे, पगाराचं बजेट आहे, पूर्णपणे कोलमडलेलं आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये मोदी सरकारनं या ठिकाणी हे जर दर कमी केले नाहीत तर रस्त्यावर उतरून आम्हाला या भारतीय जनता पार्टी सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करावं लागेल, अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. तसेच असं म्हणावं वाटतंय की वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू और महंगा तेल. पेट्रोल डिझेल हे महाग झालेलं आहे पण दारू मात्र स्वस्त झालेले आहे. 800 दिन काय मित्रांनो येणार नाही, म्हणून या मोदी सरकारचा, या केंद्र सरकारचा या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने मी जाहीर निषेध करतोय.